नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एफ डी क्वेश्चन या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत जनरल नॉलेज चे महत्वपूर्ण दहा प्रश्न चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओ ला सुरुवात करूया व्हिडिओ आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून जे बाजूला बेल ऐकून दिसत आहे त्यावर प्रेस करा जेणेकरून येणारे व्हिडिओची चे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक ए जगातील पहिली नोट कोणत्या देशात बनली होती ए चीन बी भारत सी जपान डी अमेरिका मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हालाच असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ए चीन मध्ये सर्वात अगोदर चीन मध्ये नोट बनली होती प्रश्न क्रमांक दोन इंटरनेटचा शोध सर्वात प्रथम कोणत्या देशात लागला होता ए चीन बी भारत सी जपान डी अमेरिका मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर डी अमेरिका 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 हा देशने इंटरनेटचा शोध लावला होता प्रश्न क्रमांक तीन हिरवा गुलाब कुठे बघायला मिळतो ए रूस बी चीन सी कांगो डी भारत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बी चीन मध्ये चीन मध्ये हिरवा गुलाब सर्वात जास्त बघायला मिळतो प्रश्न क्रमांक चार कोणता प्राणी जन्मानंतर दोन महिने असतो ए सासा, बी वाग, सी अस्वल डी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला असाल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल ला सबस्क्राईब करून जे बाजूला बेल ऐकून दिसत आहे त्यावर प्रेस करा या प्रश्नाचं उत्तर सी अस्वल अस्वल असा प्राणी आहे तो दोन महिने झोपून असतो प्रश्न क्रमांक पाच केसरचे जास्त उत्पादन कुठे होते ए बिहार बी जम्मू काश्मीर सी तमिळनाडू डी भारत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बी जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर मध्ये सर्वात जास्त केसरचं उत्पादन होते मित्रांनो तुम्हाला केसर आवडतं की नाही आवडत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये हो किंवा नाही टाईप करा प्रश्न क्रमांक सहा भारताचा राष्ट्रीय सण कोणता आहे ए होळी बी दसरा सी दिवाळी डी स्वातंत्र्य दिवस मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर डी स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस हा आपला राष्ट्रीय सण साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सात अननस सोबत काय खाल्ल्यास पोटात गोळा येतो ए दूध बी अंडा सी पनीर डी लसूण मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ए दूध दूध खाल्ल्यास पोटामध्ये गोळा तयार होतो मित्रांनो तुम्हाला अननस खायला आवडते की नाही आवडत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये हो किंवा नाही असे टाइप करा प्रश्न क्रमांक आठ वारंवार चहा पिल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी मुळ्यात डी ऍसिडिटी मित्रांनो हा प्रश्नाचं उत्तर डी एसिडिटी जास्त चहा पिल्याने ऍसिडिटी तयार होती प्रश्न क्रमांक नऊ भारतामध्ये सर्वात जास्त फटाके कोणत्या दिवशी फोडले जाते ए होळी बी दसरा सी दिवाळी डी नागपंचमी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हालाच असाल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा या... प्रश्नाचं उत्तर सी दिवाळी दिवाळीला सर्वात जास्त फटाके फोडले जाते मित्रांनो तुम्हाला फटाके फोडायला आवडते का आवडत असेल तर रेड कलर हाड कमेंट मध्ये शेअर करा हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक दहा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे ए एकनाथ शिंदे बी अजित पवार सी देवेंद्र फडणवीस डी शरद पवार मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि चॅनलला तुमच्याकडून जेवढं शेअर होईल तेवढं तुम्ही शेअर करा आणि लाइक करा आणि बेल आयकॉन दाबाला अजिबात विसरू नका